नमस्कार. परिचय द्या आपला. वैभव रवींद्र दाभाडे. ऍड्रेस काय आपला? पाटोदा. तालुका? येवला, जिल्हा नाशिक. अच्छा, कुठल्या कांद्याचा प्लॉट आहे हा? उन्हाळा कांद्याचा प्लॉट आहे. उन्हाळा कांद्याचा. किती दिवसापूर्वीची लागवड आहे? सरासरी 2 महिन्याची लागण आहे. 2 महिन्याची लागवड. वन लाईफ वेलनेस कंपनीचे कुठले कुठले प्रोडक्ट तुम्ही यूज केलेले होते? आम्ही पहिला जो हात आहे तो सॉइलकिनचा घेतला. बर. त्याच्यानंतर डिफेन्स 99 घेतला कीटकनाशकमध्ये. अच्छा, हां, कीटकनाशक म्हणून घेतला. बरोबर. आणि दुसरा जो आहे तो बूस्ट. बर. बूस्ट म्हणजे आपली कांद्याची मान जी म्हणतो आपण ती जाड करण्यासाठी घेतलेला. बर. किती दिवसापूर्वी स्प्रे घेतले होते याचे? तर स्टार्टिंगपासून पहिले सरासरी 3 पाणी झाले असते. सॉरी, 2 पाणी झाल्यानंतर आम्ही सॉइलकिनचा हात घेतला. बर. नंतर 10-11 दिवस नंतर डिपेनचा घेतला. बर. डिपेनचा फक्त मावा दिसायला थोडा त्याच्यामुळे घेतलेला होता. त्याच्यानंतर मग आता एक महिना, हा, 10-11 दिवसानंतर त्याच्यानंतर परत बूटचा घेतला. बर. काय काय रिझल्ट जाणवला तुम्हाला? रिझल्ट एक मिनटं डोळ्यांना पाहू आपण. सॉइलकिनचा आपण फवारा मारल्यानंतर बर ही मुळी जास्त चालली. बर. म्हणजे उन्हाळा कांद्याच्या मानान. हा हा हा. आणि डिपेस मारलं. बर. डिपेस ना मावा बिवा काही नाही आणि पात पण चांगली हिरवीगार राहत. तिसरा जो फवारा, तिसरा घेतला बूटचा. बर. बूटना आपली हिची मान आहे. बर. ही मान चांगली चांगली मजबूत झाली. आणि आता तुम्ही बाकीचे बघू शकता. पूर्ण सगळ्या मानी सगळ्या उभे. टोटल प्लॉट तुमचा तसेच आहे. तसेच. बरं, इथल्या आसपासच्या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? बाकीचे प्लॉटचे जे आहे त्यांनी जेवढं म्हणजे थोडक्यात आता खर्च आहे त्यांचा अतिप्रमाण खर्च होऊन गेलेला आहे. आमचा जो खर्च आहे औषधा आणि खतांचा हा खूप कमी प्रमाणात. बरं. आणि त्यांच्यात आणि तुमच्या कांद्यात किती फरक जाणवतो? फरक आता लागण आमच्या आधीच आहे काहींच्या, पण मग एवढे फ्रेश नाही कोणाचे. एवढी कांदे एवढे फ्रेश नाही. आता ह्या प्लॉटला तुम्ही उन्हाचे जरी चक्कर मारला तरी प्लॉट हाय असा दिसणार. बरं. आणि आज तारीख काय? आज 10 तारीख. 10 मार्च. 10 मार्च 2021. बर. शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? शेतकऱ्यांसाठी एकच संदेश फक्त, वन लाईफ विलनेसचे 3 जे प्रोडक्ट आहे आपले. अच्छा. सॉइलकिंग, डिफेन्स 99 आणि बूस्ट, परफेक्ट बूस्ट. हे तिन्ही एकदा तरी येईन स्प्रे घ्यावा. एकदा वापरून बघितलं. वापरून बघितल्यानंतर सांगायचं काम नाही, रिझल्ट ज्याला येईन तो वापरणार. याआधी कशावरती यूज केलेलं आहे तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट? या याच्या आधी द्राक्ष बागावर घेतलेले. अच्छा, ह्यो जो द्राक्ष बाग आहे हा आपलाच? हो. शेजारी याच्यावरती ऑलरेडी तुम्ही रिझल्ट घेतलेले? हो, घेतलेला आहे. बरं. की आता हा बाग गेल्यापासून किती दिवस झाले, म्हणजे किती दिवस झाले याला हार्वेस्टिंग? हार्वेस्टिंग 1 महिना होत आला. महिना होता. त्यानंतर आता तुम्ही कांद्यावरती? अजून कसे कशावरती रिझल्ट घेतलाय? कांदे, डोंगळे. डोंगळ्याला चालूच येते किरकोळ, त्याचं काही नाही, काही एवढं नाही, पण मग शक्यतो. रोपावरती पण घेतलेलं? हो, रोपावर घेतला. रोपाचा रिझल्ट 1 नंबर येईल मग त्याचीच आम्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही बीज प्रक्रियापासूनच वन लाईफ वेलनेसचे प्रोडक्ट वापरलेले? परत गावाला काय अडचण नाही, सॉइलकिंग गावाला पण चांगलं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही रासायनिक कुठल्याही प्रकारचा स्प्रे घेतलेला नाही? नाही घेतलं. तरी कांदे तुमचे एकदम दिला त्यांनी संदेश. I'm not going to do that.